निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई, संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। व्रतस्थ कर्मयोगी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे व्रतस्थ सेवक श्री सुनील विनायक पाध्ये म्हणजेच पाध्ये काका हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे। वासुदेव शाश्वत अभियानाचे उद्गाते, श्री महाराजांची उपासना, नामसाधना, विविध यज्ञ आणि श्री दत्तस्थानांची यात्रा या निमित्तानं त्यांच्या सहवासात आलेल्या सुहृदांच्या भक्तांच्या आठवणी म्हणजेच हे पुस्तक आठवणीतले क्षण। या पुस्तकाचं क्रमशः वाचन। श्रीकांत ठाकूर लिहितात, मी मानसिक स्वास्थ्य शोधत होतो, मन अशांत होतं, मला समजत होतं की मला मदतीची गरज आहे। गगनगिरी आश्रमात मी योगसाधना केली, त्या वास्तव्यामुळे मला बरं वाटलं। त्याचवेळी माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी पाध्ये काकांच्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये सामील झालो। पाध्ये काकांची भेट बरीच आधीसुद्धा झाली असती, परंतु वेळ आली नव्हती। बोरिवली स्टेशनवर प्रथम भेट झाली आणि जाणवलं मी ज्यांना शोधत होतो ते हेच। पाध्ये काकांनी मला प्रभावित केलं, त्यांच्या शब्दात ओथंबलेली भक्ती, वेगवेगळे प्रसंग आणि स्थान महात्म्य सांगताना आपल्याला भक्ती रसात बुडवून टाकतात ते। गरुडेश्वरला स्वामींना नमस्कार करताना मी न दिसणाऱ्या अश्रूंनी अभिषेक घातला। मी एक सामान्य यात्रेकरू होतो, माझा पूर्व इतिहास काकांना मी काही सांगितला नव्हता, पण संध्याकाळी बोलता बोलता काका म्हणाले, श्रीकांत, स्वामींनीच तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय। या शब्दातच धीर होता। धकाधकीच्या जीवनात पहिल्यांदाच इतका वेळ काढून गरुडेश्वर, परिक्रमा, तिलकवाडा, भालोद, नारेश्वर, गिरनार इत्यादी दत्तस्थानाबरोबरच सोमनाथ, द्वारका आदी ठिकाणी दर्शन घेऊन पुनीत झालो। खरं तर मी गरुडेश्वर आणि परिक्रमा करून परत जाणार होतो, परंतु पाध्ये काकांचा हवा हवासा वाटणारा पावन सहवास आणि भक्तीची पेटलेली ज्योत यामुळे नोकरी धंद्याची चिंता बाजूला सारून यात्रा पुढे चालू ठेवली। आयुष्यात पहिल्यांदा विष्णुगिरी महाराज आणि प्रतापे महाराज यांच्यासारख्या व्यक्तींशी गाठ पडली। स्तोत्र, मंत्र आणि माझा फारसा संबंध नव्हता, पण काकांनी व्हॉट्सॲप करून सतत मेसेज करून माझा हा भक्तिरस प्रबळ केला। यानंतर वासुदेव शाश्वत अभियानाचं कार्य किती मोठं आहे हे लक्षात आलं। चालू लागल्यावर इतर सहप्रवाशांची साथ लाभली, स्वास्थ्य जीवनासाठी योग आणि भक्तीची कास धरली। या लॉकडाऊनच्या कठीण काळामध्ये पाध्ये काका आणि वासुदेव शाश्वत अभियानाचे यूट्यूब चॅनल यांच्यामुळे हा कठीण काळ सुगम झाला। पाध्ये काकांनी आयुष्याला दिशा दिली।